लॉकडाऊन चे आदेश जे वेळोवेळी आलेले आहेत किंवा जिल्हा प्रशासनाने सुद्धा जे 144 सीआरपीसी खाली आदेश काढलेले आहेत त्याच्यामागचा प्रमुख हेतू हाच होता की कोविड रोगाचा जो प्रसार होतो आहे त्याचा जो संसर्ग होतो आहे त्याचं संक्रमणाने लोकांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सामाजिक अंतर पाळण्याचे नॉर्म्स न पाळल्यामुळे होत असल्यामुळे आपण असे प्रतिबंधित आदेश वेळोवेळी काढत असतो। हे आदेश काढत असताना आपण त्या त्या वेळेची परिस्थिती आणि त्या त्या वेळेची गरज बघून हे आदेश काढत असतो, त्यामुळे भविष्यात जर असं निदर्शनास आलं की लोक शिस्तीचं पालन करत नाही आहेत, सामाजिक अंतर ठेवत नाही आहेत किंवा जे काही प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जी काही पावलं उचलायची आहेत, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर बाळगणे, या गोष्टीचं जर पालन करताना दिसले नाहीत आणि त्यामुळे जर संसर्ग वाढला तर नक्कीच स्थानिक प्रशासनाला देखील अशी पावले उचलावी लागतील। त्यामुळे माझं नागरिकांना या निमित्ताने नम्र आवाहन आहे आणि सूचना देखील आहे की आपण या शहराचं या जिल्ह्याचं आरोग्य बाधित होणार नाही अशा प्रकारचं वर्तन करावं, कुठल्याही प्रकारची अनावश्यक गर्दी करू नये। आज देखील अनावश्यक घराच्या बाहेर पडावी अशी परिस्थिती नाही आहे। आपण सगळे बघतात की गेल्या काही दिवसांमध्ये 7-8 दिवसांमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे बाधित कोविड बाधित रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि निश्चितच आपण खबरदारी अत्यंत कठोरपणे घेणं अत्यंत आवश्यक आहे। जरी घाबरून जाण्याचं काही कारण नसलं तरी देखील आपण योग्य ती उपाययोजना करणं मात्र अत्यंत आवश्यक आहे आणि जर आपण ही उपाययोजना यावेळी केली नाही तर नक्कीच याची मोठी जबरी किंमत आपल्या सर्व धुळेवासियांना धुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोजावी लागेल असं मी या निमित्ताने सर्वांना सूचित करतो। त्यामुळं लॉकडाऊन होणार उठणार या गोष्टींच्या बद्दल अनावश्यक चर्चा आणि अफवा न पसरवता आपण स्वतःला सुरक्षित ठेवा, अनावश्यक घराच्या बाहेर पडू नका, आवश्यक पडावं लागलंच आवश्यकतेनुसार पडावे लागलंच तर आवश्यकते सुरक्षित अंतर बाळगवा, स्वतःची सुरक्षितता पाळा, मास्क घाला आणि जे लोक हे करणार नाहीत असे व्यापारी असतील, दुकानदार असतील, नागरिक असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही अत्यंत कठोर पावलं आता उचलणार आहोत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असल्यामुळे प्रशासनाला हे करावं लागेल।